उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षक दगडी भिंतीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुरूम टाकत असताना ट्रॅक्टरसह संरक्षक भिंत घरावर कोसळून झालेल्या घटनेत मायलेकाचा मृत्यू झालाय. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सायंकाळी संध्याकाळी 6:15 आसपास PWD हनुमान मंदिराची भिंत पडली म्हणून आपल्याकडे 2 जखमी पेशंट आले. त्यातला एक प्रकाश सरकटे म्हणून होता, 18 वर्षाचा, हा मयत अवस्थेत आला आपल्याकडे. आणि त्याच्यासोबत त्याची आई जी होती सत्यभामा सरकटे, वय वर्ष 45, ही गंभीर स्वरूपात जखमीची आहे. आता जखमींवर तर आपले उपचार चालू आहेत, पण तिची सध्याची परिस्थिती सुद्धा गंभीरच आहे. सत्यभामा रमेश सरकटे वय 45 व प्रकाश सरकटे वय 18 नयनतारा इस्टेटच्या मागे संभाजी चौक असे मृत्यू झालेल्या या मायलेकांची नावे आहेत. या दुर्घटनेत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका असे दोघेही जबाबदार असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सार्वजनिक कार्यकर्ते किशोर घाटे यांनी केली आहे. या दरम्यान या घटनेची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. उंटवाडी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिमचे कार्यालय असून काही दिवसांपासून ठेकेदारामार्फत या कार्यालयातील संरक्षक भिंतीजवळ खड्डे खणून त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. मुरूम टाकण्याचे काम सुरू असल्यानं या कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षक भिंतीलगत असलेल्या झोपडी वजा घरात रमेश व सत्यभामा सरकटे हे दाम्पत्य मुले आकाश, प्रकाश व विकीसह राहत होते. काही दिवसांपासून बांधकाम विभागाने या दगडी संरक्षक भिंतीलगत खड्डे खोदले असून त्यामध्ये ट्रॅक्टरने मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरवरील MH15ES 7504 चालक मुरूम टाकण्याचे काम करीत असताना अचानक दगडी भिंत व ट्रॅक्टर असे दोन्ही या घरावर कोसळले व त्या ढिगाऱ्याखाली सत्यभामा व प्रकाश हे दोघेही मायलेक दाबले गेले. शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमन विभागास नागरिकांनी घटनेची माहिती देताच लीडिंग फायरमन इक्बाल शेख, कर्मचारी JS अहिरे, AU जाधव, प्रदीप परदेशी, इसाक शेख, राजू नाकील, नाना गांगुडे, भीमाशंकर खोडे, हेमंत बेळगावकर, AR लासुरे, जयंत सांत्रस हे दोन्ही वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी असलेले दगड, माती तसेच पत्रे आणि प्लायवूड बाजूला करून प्रथम प्रकाश सरकटे व त्यानंतर सत्यभामा सरकटे यांना बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले व आणखी कोणी आहे का याबाबत माहितीही घेण्यात आली. या दरम्यान प्रकाश सरकटे याचा रुग्णालयात नेत असतानाच तर सत्यभामा सरकटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. विद्या भोकरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.